अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नागपूरचे प्रसिद्ध सेफ विक्रमवीर विष्णू मनोहर यांनी तयार केलेल्या जय हनुमान कढईला वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियाने स्वयंस्फूर्तीने जगातील सर्वात मोठी कढईचा बहुमान देत रेकॉर्ड बहाल केला आहे. कोणताही विक्रम प्रस्थापित करायचा असल्यास त्यासाठी संबंधित संस्थेकडे प्रथम नोंदणी करावी लागते. त्यानंतर त्यांच्या अटी व नियमावलीनुसार विक्रम प्रस्थापित प्रयत्न करावा लागतो. परंतु श्रीरामाचे आशीर्वाद मिळाल्यामुळे जय हनुमान कढईला वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियाने स्वयंस्फूर्तीने जगातील सर्वात मोठी कढई हा मान दिला असून त्यासंदर्भातील प्रमाणपत्र वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियाचे संयोजक संजय नार्वेकर व एडिटर सुषमा नार्वेकर यांच्यातर्फे विष्णू मनोहर यांना देण्यात आले. विष्णू मनोहर यांनी विश्वकर्मा फेब्रिकेशन वर्क्स MIDC नागपूर येथून 15,000 लिटर क्षमतेची 1800 किलो वजन असलेली 15 फूट त्रिज्या आणि 6 मिमी जाडीचा स्टीलचा पत्रा असलेली ही कढई श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने तयार करून घेतली होती. कढईचा तळ लोखंडी व तांबे या धातूच्या मिश्रणातून तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या दिवशीच वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये या कढईच्या नावे विक्रम नोंदविण्यात आला होता. या कढईची नागपूर भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. हजारो रामभक्तांनी दर्शन घेतल्यानंतर 22 तारखेला एकीकडे अयोध्येत श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा सुरू असताना इकडे श्री जगदंबा संस्थान कोराडी येथे 6,000 किलोचा महाप्रसाद तयार करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. ही कढई आता अयोध्येकडे रवाना झालेली असून तेथील श्रीराम मंदिराला दान देण्यात आली आहे. नमस्कार, मी विष्णू मनोहर आणि आज मला खूप आनंद होतो आहे की वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया या संस्थेने माझी दखल घेतली, मी केलेल्या कामाची दखल घेतली आणि संस्थेच्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर यांनी सुद्धा या कामाचं कौतुक केलं. आणि ते काम म्हणजे रामलल्लाचा जो आम्ही प्रसाद बनवला अयोध्येला, तर त्या अयोध्येमध्ये जो प्रसाद बनवतो आहे अजून, तर त्याची जी कढई आहे ती जगातली सगळ्यात मोठी कढई आहे, 15 फूट बाय 15 फुटाची. आणि त्याची दखल या संस्थेने घेतली आणि मला हा अवॉर्ड दिला, त्याबद्दल मी संस्थेचे खूप खूप आभार मानतो. आणि ही कढई तयार करताना मला विश्वकर्मा इंडस्ट्रीज नागपूर यांनी जी मोलाची मदत केली त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि हा रेकॉर्ड माझ्या एकट्याचा नसून आमच्या सगळ्यांचा आहे.